नमस्कार, आम्ही कास्तकारमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. यावर्षी एक दिवस आधीच पोहोचणार केरळमध्ये मान्सून आणि एकंदरीत याचमुळे महाराष्ट्राच्या सुद्धा मान्सूनच्या तारखांवर प्रभाव होऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केरळात मान्सून किती लवकर पोहोचेल आणि कोणती खुशखबर आहे जी हवामान विभागाने दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात मान्सून कधी येईल व यावर्षीचं पर्जन्यमान कसं असेल या तीन मुद्द्यांवरचा हा व्हिडिओ आज असणार आहे. तर व्हिडिओ अगदी छोटा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करण्याची विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये मान्सून हा केरळात पोहोचेल. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होईल असं सांगितलं होतं. मात्र मान्सूनवर याच चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजापूर्वीच म्हणजे 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. तर गुरुवारी बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण पूर्वेकडील भागामध्ये मान्सून पोहोचल्याचं समोर आलं होतं. सद्यस्थितीमध्ये मान्सून मालदीव आणि कोमोरिन भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आणि मान्सूनची हीच गती कायम राहिल्यास केरळमध्ये सोमवारी म्हणजेच 31 मे रोजी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर यासाठीचं सर्वात मोठं कारण ते म्हणजे याच चक्रीवादळाचा मान्सूनवरील सकारात्मक परिणाम. दरवर्षी केरळमधील मान्सून दाखल होण्याची तारीख 1 जून अशी असते आणि यावर्षी देखील हवामान विभागानं मान्सून दाखल होण्याची तारीख 1 जून सांगितली होती. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या याच चक्रीवादळामुळे मान्सून वेगानं पुढं सरकण्यास मदत झाली आहे. त्यामुळे मान्सून 1 दिवस अगोदर केरळमध्ये पोहोचेल आणि वेळेआधीच इतर भागातही पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जसं की पुढील 3 दिवसात मान्सून केरळात येतोय तर त्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा जरा लवकरच येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात कधी पोहोचेल हे बघूया. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे आणि त्यामुळे 31 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 9 ते 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा सुद्धा अंदाज आहे. परंतु याच चक्रीवादळामुळे जेव्हा 9 ते 10 तारखेला मान्सून इकडे दाखल होईल तेव्हाच आपल्याला विदर्भाच्या सुद्धा काही भागामध्ये याच चक्रीवादळामुळे पाऊस बघायला मिळू शकतो. तर यंदाचं पर्जन्यमान कसं असेल ते बघूया. तर स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यात सरासरीच्या BBM 6 मिलीमीटरच्या तुलनेत 2021 मध्ये 103% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5% कमी किंवा अधिक असू शकते आणि पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागामध्ये संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे 1 दिवस आधी मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याची सुद्धा शक्यता या केरळमधील बदललेल्या तारखांमुळे निर्माण झाली आहे. मित्रांनो, तुमची शेतीचे कामे झाले किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. व दैनिक बाजारभाव, हवामान अंदाज आणि शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.